नमस्कार, मी सारिका सावंत, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. कर्जत शहरातील संतोष दगडे हे कालच माउंट एव्हरेस्ट शिखर सर करून आलेले आहेत. आपण आता त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की त्यांनी त्याचा प्रवास कसा केला आणि त्यांना काय काय अडचणी आल्या. आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर, काय सांगाल, तुम्ही कालच माउंट एव्हरेस्ट शिखर सर करून आलेला आहात आणि तुम्हाला त्याबद्दल तुमचा त्या शिखर सर करण्याचा प्रवास कसा झाला आणि तुम्हाला काय अडचणी आल्या का आणि त्यात कशी कोणाची काय मदत झाली त्याबद्दल तुम्ही काय माहिती द्या. साधारण एव्हरेस्ट शिखर हे जेव्हा मी सर करण्यासाठी आम्ही एक वर्षापूर्वीपासून प्रयत्न करत होतो आणि त्याच्यासाठी जे प्रयत्न चालू होते हे प्रयत्न साधारण म्हणजे शारीरिक मेहनत जी चालू होती ही त्याच्याबरोबर आर्थिक मेहनत पण करणं गरजेचं होतं, कारण हा प्रवास करायचा म्हणजे खर्च खूप होता आणि एव्हरेस्ट शिखर सर करायचं म्हटलं तरी साधारण एका माणसाला 42 लाख रुपये खर्च येणार होता आणि त्याच दृष्टीने आम्हाला शारीरिकदृष्ट्याही मेहनत घ्यायची होती. पण हे आव्हान खूप मोठं होतं आणि हे आव्हान जेव्हा आम्ही म्हटलं की चला आपण करू शकतो किंवा घेऊ शकतो अंगावर आणि अभिमान होतं की आपण रायगडमधले पहिला जेव्हा जाणार आहोत तेव्हा काहीतरी नवीन करायचं होतं, आपल्या कर्जतचं नाव जगाच्या पाठीवर न्यायचं होतं, याच्यासाठी खूप प्रयत्न चालू होते आणि त्या दृष्टीने आम्ही शारीरिक आर्थिक मदत गोळा करण्याकडे क्राउड फंडिंग गोळा करण्याचा प्रयत्न केला. कर्जतमधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला, बाहेरूनही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला, वेगवेगळ्या स्तरावरून आम्हाला पैसे क्राउड फंडिंग मिशन एव्हरेस्टच्या नावाने येत होते. त्याच्यामध्ये हे एवढं पुरेसं नव्हतं तर त्याच्यासाठी घरातलं काही मुलांसाठी ठेवलेलं फंड हे होतं, FD होत्या किंवा जे काही लोन काढलं गेलं हे सगळ्याच्या दृष्टीने ह्या पैसा गोळा केला गेला. कारण आम्ही ह्या टीममध्ये 14 जणं आहोत आणि 1 एप्रिलला मी हा प्रवास चालू केला. मुंबई हवाई मार्गे परत काठमांडूवरून आम्ही 3 तारखेला हा ट्रेकिंग चालू केलं. साधारण 12 एप्रिलला आम्ही बेस कॅम्पला पोचलो म्हणजे 17,500 फुटावर पोचलो आणि तिथून आम्हाला मग आमचं ट्रेनिंग चालू झालं होतं. साधारण जे काय आईसमधलं क्लाइम्बिंग असतं किंवा बर्फातलं क्लाइम्बिंग असतं किंवा आम्हाला कॅम्प 1ला जायचं असतं, कॅम्प 2ला जाऊन परत खाली यायचं असतं, लोड फेरी करायची असते, हा सगळा प्रवास आम्ही 1 महिन्यामध्ये पूर्ण करत होतो. पण त्याच्याचबरोबर आम्हाला पुण्यातील गिरीप्रेमी म्हणून एक संस्था आहे, उमेश झिरपे, भूषण हर्षिम आणि विवेक शिवडे या टीमचं, या संस्थेने आम्हाला खूप मार्गदर्शन लाभलं. एक वर्षभर ते आमच्या संपर्कात होते, त्यांनी आम्हाला वेदर रिपोर्ट कसे वाचायचे इथपासून म्हणजे हवामानाचा अंदाज कसा घ्यायचा ह्याचंसुद्धा त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिलं. इवन मेडिकलचं इंजेक्शन्स कसे एकमेकांना देता आले पाहिजेत वेळ आली तर हेसुद्धा तिथल्या डॉक्टरांकडनं आम्हाला त्यांनी ट्रेनिंग करून घेतलं आणि प्रत्येक वेळ ते आम्हाला वेदर रिपोर्ट पाठवत होते. वेदर रिपोर्ट पाठवताना त्याच्याबरोबर आम्हाला पुढची पावलं उचलायला लागत होती, म्हणजे आज आम्हाला कॅम्पला जायचं, पुढच्या कॅम्पला जाता येईल का नाही, समिटला जायचं का नाही, कॅम्प 3ला जायचं का नाही, हे सगळं त्या वेदर रिपोर्टवर अवलंबून असायचं आणि हे सगळं मार्गदर्शन पुण्यातून आम्हाला उमेश झिरपे हे करत होते. त्याच्या पलीकडे नंतर आम्ही जेव्हा वेळ आली की आता आम्हाला वेदर रिपोर्ट चांगले आलेत, कारण 15 तारीख आम्हाला ठरलं की 15 मेला आपण करू शकतो, परंतु त्या दिवशी पण आम्हाला 12 तारखेपासून आम्ही बेस कॅम्पवरून निघालो. पण त्यावेळेला खूपच 15 तारखेला वेदर आम्ही जेव्हा वरती पोचलो कॅम्प 4ला अतिशय वेगवान हवा वाहत होती, म्हणजे साधारण ताशी 40 ते 50 ह्या किलोमीटर हवा वाहते आणि तिथे आम्ही जेव्हा वरतून 14 जण जाऊन बसलो होतो टेंटमध्ये, पण तिथे काय होत होतं की अतिशय त्रासदायक काम असं होत होतं की ऑक्सिजन सिलेंडर जेव्हा 26,000 फुटावर तुम्ही बसता म्हणजे कॅम्प 4ला जेव्हा बसता तेव्हा शारीरिक आर्थिक मानसिक अशा तिन्ही गोष्टींची सांगड घालावी लागते आणि तुमच्यावर तुमचा कंट्रोल ठेवावा लागतो आणि याच्यासाठी तुम्हाला तिथे ह्या सगळ्याचा थांबून स्वतःला प्रूव्ह करायचं असतं की बाबा आपण या हाईटवर आहोत आणि आपल्याला पेशन्स शांत राहून या सगळ्या गोष्टीचं डिसिजन घ्यायचं असतं. जेव्हा आम्ही तिथे कॅम्प 15 तारखेला आम्हाला जायला मिळालं नाही तेव्हा कॅम्प दुसऱ्या दिवशी 16 तारखेला आम्हाला जायचं डे केलं आणि पण तरी पण आम्हाला खूप तिथल्या ज्या खालच्या बेस कॅम्पला आमच्या जे तिथल्या एजन्सी किंवा जे काय एक हे होते त्यांच्याशी आम्हाला डिस्कस करावं लागलं, त्यांच्या त्या शेर्पालकांशी डिस्कस करावं लागलं, त्यांच्याकडनं आम्हाला विनवणी करून आम्हाला सांगावं लागलं की आम्हाला एक चान्स द्या, कारण ऑलरेडी आम्ही 20-26 हजार फुटावर आलेलो आहोत, त्यामुळे तुम्ही
आम्हाला चान्स द्या आणि आम्हाला हे शिखर सर करू द्या. परंतु त्यांनी सांगितलं की नाही आम्ही तुम्हाला देतो, पण त्यावेळेला सांगितलं की तुम्हाला फक्त एकच लोकांना कोणाला तरी तुम्हाला जाता येईल, बाकी तुम्हाला कोणाला तरी एकट्याला जाऊन शिखर सर करावं लागेल. त्यावेळेला आमचा जो लीडर होता हेमंत जाधव, त्याचा अतिशय त्याची निर्णय क्षमता, त्यांनी घेतलेला निर्णय, त्यांनी घेतलेला जो हे होता म्हणजे काय डिसिजन होता, हे अतिशय स्वतःच्या मनावर ओझं ठेवून त्यांनी स्वतः हे सांगितलं की नाही. कारण एव्हरेस्ट हे असं शिखर आहे की सगळ्यांना सबमिट करायचं असतं, पण लीडरशिप काय असते आणि एक नेता म्हणून त्यांनी जो घेतलेला डिसिजन आहे, त्यावेळेला धनाजी जाधव आणि त्यांनी एक डिसिजन घेतलं की संतोष यावेळेला पहिलं तू सबमिट कर, मग आम्ही सेकंड याच्यामध्ये आम्ही करतो. पण मी त्यांचा तो सगळा विचार करून, त्यांचा जो विश्वास आहे तो मनावर ठेवून आणि सगळ्यांचा विश्वास सार्थ करण्याकरता मी मग ज्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता 16 तारखेला संध्याकाळी 5 वाजता एव्हरेस्ट शिखर सर करण्याकरता निघालो. माझ्याबरोबर एक शेर्पा, दार्जिलिंगचा शेर्पा म्हणून आहेत, मिग्मा म्हणून आणि कर्मा म्हणून, असे दोघं जण माझ्याबरोबर होते. आणि साधारण 9 तास मला ते शिखर सर करायला लागले. 1:55 मी शिखरावर जाऊन आपला तिरंगा ध्वज फडकवला. आणि म्हणजे मला अभिमान वाटतो की माझ्या या मित्रांनी, या माझ्या टीममधल्या सगळ्या तिन्ही मेंबरनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला मी सार्थ ठरलो आणि आपलं तिरंगा तिथं फडकवू शकलो. याच्यामध्ये माझा एव्हरेस्ट जेवढं शिखर सर करण्याचा जेवढा माझा वाटा आहे, तेवढंच त्या तिघांचाही तेवढाच मोठा वाटा आहे. आणि खरं अर्थाने त्यांनी शिखर सर, सगळ्यांनी मिळून आम्ही शिखर सर केलेलं आहे, या सगळ्यांचा सहभाग. सर काय सांगाल की आता तुम्ही पहिल्यांदाच शिखर सर केलं होतं की याआधी पण तुम्ही असे शिखर सर केलेले आहेत? याच्या आधी मी 14 शिखर सर केलेले आहेत आणि आत्तापर्यंत 6 महिन्यापूर्वी एक नून म्हणून शिखर सर केलं होतं. ते उंची होती 23,000 फूट म्हणजे 7,134 मीटर आणि लेहमधलं ते सर्वात त्या क्षेत्रातलं उंच शिखर होतं. ते जेव्हा झालं तेव्हा आम्ही ठरवलं की नाही आता आपल्याला पुढचं स्टेप्स घ्यायला पाहिजे, म्हणजे पुढचं शिखर सर करायला पाहिजे आणि आपला एव्हरेस्ट जे आहे, जे जगातील सर्वात उंच शिखर आहे ज्याला टॉप ऑफ द वर्ल्ड म्हणतात आणि त्याला जगातले सगळेच गिर्यारोहक तिथं येऊन तिथे आपलं कस अनुभवतात, तर म्हटलं आता आपणही आपला रायगड जिल्ह्यातून आणि आपल्या कर्जतमधून एक गिर्यारोहक म्हणून गेली 28 वर्षे मी हे करत आलेलो आहे, त्यामुळे आपणसुद्धा इथे आपण आपली परीक्षा घ्यावी. सर तुम्ही हे शिखर पार करण्यासाठी कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन घेतलं, ट्रेनिंग घेतलं आणि काय अभ्यास केला तुम्ही आता? साधारण हे शिखर सर करण्याकरता मला सर्वात जास्त, आम्हाला ज्या चौघांना जास्त मार्गदर्शन लाभलं ते पुण्यातील गिरीप्रेमी जी संस्था आहे, त्याचे उमेश जिरपे यांनी वेळोवेळी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. प्रत्येक वेळेला त्यांनी वेदर रिपोर्ट कसे वाचायचे, इवन इंजेक्शन्स वगैरे किंवा मेडिकल हे स्वतःला कसं प्रूव्ह करायचं, हे सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला त्याचं मार्गदर्शन त्यांच्याकडनं मिळत होतं. पण आपल्या इथे जे साधारण 8-10 ते 11 किल्ले आहेत किंवा भीमाशंकर आहे हिला, तर आम्ही प्रत्येक वेळेला मी त्यावर ट्रेनिंग घेत होतो. साधारण 10 ते 12 किलो 15 किलो वजन आपण घ्यायचं सायकमध्ये टाकून आणि सकाळी लवकर उठून जायचं, सायकलिंग करायचं, हे दर असंच दररोज चालू होतं. प्लस कर्जतची जी GVRG म्हणून आहे त्यांच्याकडनं मला चांगलं मार्गदर्शन लाभलं, कारण त्यांनी चांगल्या प्रकारे रोज सकाळी माझ्याकडनं ट्रेनिंग करून घ्यायचं, लेग्स वगैरे हे कसे जास्त भक्कम झाले ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं मला चांगलं मार्गदर्शन लाभलं. तुम्ही जे हे शिखर पार केलं ते पार करत असताना तुम्हाला त्या एक सर्टन उंचीवर गेल्यानंतर कशा प्रकारचा त्रास जाणवला किंवा तिथलं वातावरण ते कशा प्रकारे त्रासदायक होतं किंवा चांगलं होतं त्याबद्दल काय सांगाल? कारण शिखरावर पोचल्यानंतर तिथे जे हवामान आहे हे अतिशय दुर्मिळ, म्हणजे कमी वातावरण हवामान होतं, म्हणजे हवा ऑक्सिजन लेवल अतिशय कमी होती. कारण मला साधारण कॅम्प 3 पासूनच आम्ही ऑक्सिजन सिलेंडर लावले होते, मी लावला होता. आणि साधारण ऑक्सिजन जेव्हा आपण घेतो तेव्हा तो शेवटी जे कृत्रिम ऑक्सिजन जेव्हा आपण घेत असतो आणि आपल्याला चालायचंही असतं, त्यामुळे आपल्याला शारीरिक क्षमताही तेवढीच स्ट्रॉंग ठेवायला लागते. आणि साधारण मला ह्यासाठी 9 तास लागले आणि त्याच्याकरता जो ऑक्सिजन मिळत होता तो एकदा दोनदा माझ्याकडनं तो माझा ऑक्सिजनचे रेग्युलेटर खराब झाले होते, त्यामुळे मला थोडा तो त्रास मध्ये एकदा साधारण 20-25 मिनटं जाणवला. आणि पण परत एक शेर्पाने परत त्याचा ऑप्शन मला दिला आणि तेव्हा मी ते शिखर सर करू शकलो. त्यामुळे जेवढा हे जे शिखर सर करण्यात माझ्या एकट्याचा जसं मी म्हटलं मागाशी की वाटा आहे, तसं माझे जे दोन्ही शेर्पा आहेत त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये.
आणि माझ्या पूर्ण टीमचा म्हणजे माझे जे मेंबर्स आहेत तिन्ही त्यांचा सर्वात जास्त याच्यामध्ये मोठा वाटा आहे. आत्तापर्यंत तुम्ही किती शिखर असे सर केलेले आहेत? कारण आत्तापर्यंत 14 शिखर सर केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी लेहमधले माउंट नून म्हणून येते आणि 23,000 फुटाचं एक शिखर सर केलं होतं 6 महिन्यापूर्वी. आणि त्याच्या आधी साधारण उत्तराखंडमध्ये मनाली हिमाचल अशा सगळ्या ठिकाणी दार्जिलिंग वगैरे या सगळ्या ठिकाणी मी शिखर सर केले होते. आणि एव्हरेस्ट सर करायचा माझ्या डोक्यात आमच्या डोक्यात विचार आला चौघांच्या, कारण आम्ही एकत्र बरेच एक्सप्रेशन करत आलेलो आणि म्हटलं आता आपण आपलं पुढचं पाऊल जे आहे जे प्रत्येक गिर्यारोहकाचं एक स्वप्न असतं एव्हरेस्ट सर करणं, म्हणून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत होतो. सर साधारणतः या शिखराची उंची किती आहे? साधारण या शिखराची उंची 8,848 मीटर .86 म्हणजे 29,035 फूट या शिखराची उंची आहे. आणि हे शिखर साधारण जे सर करतो आपण तेव्हा ह्याला जो कालावधी आहे हा साधारण 2 महिन्याचा कालावधी असतो. साधारण एप्रिल 15 पासून ते 29 मेपर्यंत याचा कालावधी असतो जे शिखर. पण त्याच्यामध्ये येणारे वेदर रिपोर्ट्स ते हवामानाचा जो अंदाज असतो हा घेऊनच आपल्याला शिखर सर करावं लागतं. त्याच्यामध्ये कमीत कमी वेळ असतो शिखर सर करायला आणि जगातील बरेचसे गिर्यारोहक तिथे एकत्र येऊन स्वतःचा कस अनुभवलेला आलेले असतात. म्हणजे सर एप्रिल आणि मे महिना हा वसंत ऋतूचा असल्यामुळे ह्या हे शिखर चढण्यासाठी उत्तम असतो का? वसंत ऋतू असं म्हणता येणार नाही, पण तिथलं जे वातावरण आहे कारण आपल्याकडे जे पावसाळ्याच्या आधीचे जे हवा वाहते कारण त्याचा जो 8,000 फुटाच्या वरती एक असा एक लेअर हवेचा एक वेगळा लेअर तयार झालेला असतो, त्यामुळे हवेचा वेग प्रचंड असतो. आणि मग कधीकधी आपल्याला तो अंदाज घ्यावा लागतो की आपल्याला ह्या दिवशी हवा कमी आहे का, मग त्या दृष्टीने साधारण 10 ते 15 याच्यामध्ये हवा असेल तर ते सर्वात उत्तम होऊ शकतं म्हणजे हे करण्याकरता क्लाइम्बिंग करण्याकरता. कारण 0 विंड कधीच आपल्याला मिळू शक्य होत नाही, पण कमीत कमी हवामान जेवढं म्हणजे पण कारण जेवढं जास्त हवा जास्त चालेल तेवढे आपल्याला त्रासदायक असतं शिखरावर सर करण्याकरता. सर तुम्ही जेव्हा हे शिखर सर करत होतात तेव्हा तिथे हिमसंकलन अशा काही परिस्थितींना तुम्ही सामोरे गेला होतात का? हो, साधारण बेस कॅम्पपासून जे कुंभू ग्लेशियर म्हणून आहे ते सर्वात तिथलं टफ आणि डेंजर म्हटलं जातं. कारण आम्ही ज्या दिवशी 12 तारखेला जिथे पोचलो त्याच दिवशी 12 तारखेला सकाळीच एक न्यूज आली होती की बेस कॅम्पला तिथे कुंभू ग्लेशियरमध्ये 3 जण गेले म्हणून, तर 3 शेर्पांचं डेथ झाली म्हणून आणि त्यांची बॉडी पण सापडले नव्हते. पण तिथे साधारण अशा घटना घडतच होत्या कारण हिमसंकलन होणं, रोज कुठून तरी दगड पडणं, वरतून एखादा डोंगराचा भाग कोसळणं, ॲव्हलॅन्च आलं, म्हणजे अशा ह्या गोष्टी घडत होत्या. त्याचं कारण असं की कुंभू ग्लेशियर अतिशय थंड म्हणजे जो भाग आहे तो अतिशय थंड भाग आहे आणि एव्हरेस्टच्या तो भागामध्ये या गोष्टी सतत घडत होत्या आणि घडत असतात. सर काय सांगाल, तुमचं एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काही नाही, माझं आता जे माझं स्वप्न जे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न होतं तसं माझंही स्वप्न होतं की एव्हरेस्ट एकदा तरी सर करायचं आणि त्याच्यावर आपला तिरंगा धरून मला उभारायचं किंवा फडकवायचा होता. आणि रायगड जिल्ह्यातला पहिला व्यक्ती म्हणून जेव्हा माझं ते असं मला अभिमान वाटतो की आपल्या कर्जतमधलं राणी रायगडमधला कर्जत खोपोली तालुक्यातला ह्या सगळ्यातला माणूस जेव्हा हे सगळं करतो तेव्हा खूप अभिमान वाटतो. माझ्या दृष्टीने आता पुढच्या दृष्टीने की जास्तीत जास्त गिर्यारोहक आपले मुलं तयार झाली पाहिजेत आणि या दृष्टीने मी तो प्रयत्न करणार. सर इथून पुढे जे गिर्यारोहक आहेत त्यांना एव्हरेस्ट शिखर जर सर करायचं असेल तर किंवा इतरही गिर्यारोहक आहेत त्यांना इतर काही शिखरांवर जायचं असेल तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन काय त्यांना सल्ले द्या? मार्गदर्शन हेच की प्रत्येकाने जेव्हा आपण हे सगळं करत असतो किंवा एखादं गिर्यारोहण करत असतो किंवा त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन घेऊनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि जे प्रॅक्टिस असते किंवा ते एखादं सातत्य असलं पाहिजे, नाहीतर मी आज करतो आहे आणि उद्या सोडून दिलं तर त्याच्यासाठी हे सातत्य. जसं मी 28 वर्ष या क्षेत्रात आहे आणि माझा बिझनेसच मी गिर्यारोहण आणि काय ॲडव्हेंचर टुरिझममध्ये असल्यामुळे मी प्रत्येक वेळेला प्रत्येक शाळेतल्या मुलांना आणि यांना ट्रेनिंग देत असतो, शाळेतल्या स्कूल्स प्रोग्राम करतो, मुलांसाठी कॅम्प घेत असतो आणि त्यांना वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देतो आणि त्यांना मी तेच मार्गदर्शन करत असतो की तुमच्या पेशन्स शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहिलं पाहिजे. आणि मुलांमध्ये ही चांगली भावना तयार होते, एक मैत्रीची भावना तयार होते आणि काही इतर म्हणजे मोबाईलच्या किंवा आत्ताच्या युगापासून मुलं नक्कीच निसर्गामध्ये गेली तर नक्कीच चांगल्या गोष्टी करू शकतील.
तर या ठिकाणी आपण संतोष दगडे ह्यांनी त्यांचं माउंट एव्हरेस्ट हे मिशन कम्प्लीट केलेलं आहे आणि आपण त्यांच्याशी संवाद साधला आहे की त्यांनी कशाप्रकारे त्यांचं मिशन कम्प्लीट केलेलं आहे. तर अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी mymahanagar.com ला लॉग इन करा. आमच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पेजला लाईक करा.